28 मे रोजी रात्री 8:30 वाजता विद्युत पुरवठा 72 तासांपासून खंडित असल्यामुळे मलकापूर शहरातील अनेक प्रभागातील पुरुष व महिलांनी मलकापूर वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार 26 मे रोजी अवघ्या 1 तासात चक्रीवादळ व जोरदार पाऊस पडल्याने वीज वितरणचे 1 कोटीच्या जवळपास नुकसान झाले असून मलकापूर शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये विद्युत पोल कोसळल्यामुळे विद्युत तार तुटून पडल्यामुळे विद्युत पुरवठा 72 तासांपासून बंद पडला आहे. सदैव विद्युत पुरवठा बंद पडल्यामुळे नागरिकांना भयंकर उकाड्याचा सामना करावा लागत असून शहरातील व्यापारी वर्ग, दूध विक्रेते, पाणी विक्रेते यांना सुद्धा याचा चांगलाच फटका बसला आहे. तर मलकापूर शहरातील 40 बिघा परिसरातील दवाखान्यांमध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. अशातच विद्युत पुरवठा बऱ्याच वेळेसाठी खंडित झाल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मलकापूर महावितरण कंपनीच्या कार्यालयात शेकडो नागरिकांनी नारेबाजी करत कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले. विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन करताना शांत केल्याचे समजते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना शांत केले. एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी, मलकापूर. मी मनोज मधुकर सावजी, व्यवसाय पेट्रोल पंप. 2 दिवसापूर्वी जे वादळ आला आहे त्या वादळामुळे खूप सारं नुकसान झालं आहे. त्याच्यात मलकापुरातले सगळे जे मोठे मोठे एरिया आहे ते सगळे बंद आहे. त्याच्यात 40 बिघा हा जो एरिया आहे याच्यात मॅक्झिमम लोक हे फॅक्टरी इंडस्ट्री आहे आणि डॉक्टर लोक आहे ते बंद केलं आहे. ते सध्या बंद आहे. नियमानुसार जेव्हा केव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा जे लोक इमर्जन्सी असतात त्यांची सेवा पहिले करायला पाहिजे. आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन जातो. इथे उलटं झालेलं आहे. इथे बाकीच्या लाईन चालू झाल्या आहे आणि 40 बिघासारखा जो एरिया आहे जो जास्त सरकारला फंड देतो, जास्त टॅक्स भरतो, त्यांना काहीच मिळालेलं नाही आहे. आणि जे इंडस्ट्रीज आहे त्यांनी जे वचन दिलेलं आहे, जे पेट्रोल पंपवाल्यांनी वचन दिलं आहे की लोकं फिरून राहिलेले आहे आणि इतक्या त्रासामध्ये पण तिसऱ्या दिवशी पण अजूनही लाईन नाही आहे. प्रत्येकाच्या घरी पाणी नाही. या सगळ्या गोष्टींनी लोक त्रस्त झालेले आहेत. तरी याच्यावर शासनाने लवकरात लवकर विचार करावा आणि त्यावर मार्ग काढून लवकरात लवकर लाईन सुरू करावी ही नम्र विनंती. रत्नदीप गंगाराम तायडे, कार्यकारी अभियंता मलकापूर विभाग. मागील 36 तासापासून आपल्या विभागामध्ये वादळ आल्यामुळे 26 तारखेला संध्याकाळी 7 वाजता वादळ आल्यामुळे जवळपास मलकापूर विभागामध्ये 800 पोल पडलेले आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान हे मलकापूर शहरामध्ये जे 40 बिघा एरिया किंवा प्रशांत नगर फिडर, हरिकिरण फिडर याच्यावर झाल्यामुळे आता या 36 तासामध्ये बाहेरच्या गँग बोलावून जवळ आमचे लोकं आणि बाहेरचे गँग असे 200 लोकं काम करून आज आम्ही वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे 30 सबस्टेशनपैकी सर्व सबस्टेशन चालू झालेले आहे. आता हे सबस्टेशन जे आहे आपलं APDRP हे लवकरच एक एक ट्रायल घेऊन आम्ही आता प्रशांत नगर फिडर चालू झालेला आहे व आता हरिकिरण फिडरवरसुद्धा ट्रायल घेऊन एक एक सेक्शन चालू करून वीज पुरवठा सुरळीत करू. सर, टीमसुद्धा कार्यरत आहे का? हो, टीम आहेत सर. किती टीम आहे? जवळपास 8 टीम चालू आहे सर.